विद्यार्थी मित्रांनो, आज श्वसनाचे व्यायाम आणि श्वसनाचे व्यायाम कोणकोणत्या पद्धतीचे आहे हे कृतीद्वारे तुम्हाला मी दाखवणार आहे। परंतु यौगिक श्वसन अर्थात प्राणायाम म्हणजे काय, प्राण म्हणजे आत्मशक्ती आणि आयाम याचा अर्थ किंचित काळ थांबणे किंवा नियमन। अशा प्रकारे प्राणायाम याचा अर्थ श्वसन क्रियेचे नियमन आहे। श्वसनावरील नियंत्रण हे निरामय आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे। श्वास हेच आपले जीवन, श्वास म्हणजे समग्रता। हटयोगातील शिस्तपूर्ण नियमापैकी पहिला नियम म्हणजे योग्य प्रकारे श्वासोच्छ्वास कसा करावा याचा आपल्याला ज्ञान पाहिजे। योगासनांचे संपूर्ण फायदे मिळवण्याच्या कामी श्वसनावरील नियंत्रण कसे अत्यावश्यक आहे ते आपण पाहायचं आहे। अन्न पाण्यावाचून आपण काही दिवस जिवंत राहू शकतो, पण प्राणवायू नसेल तर काही मिनिटे सुद्धा आपण जिवंत राहू शकत नाही, आपण तग धरू शकत नाही। प्राणवायू आणि कर्बद्वी प्राणवायू यांची अदलाबदल सुरूच असते। श्वास तोंडावाटे न घेता कटाक्षाने आपण नाकावाटेच घ्यावा। आपण श्वासावाटे घेतो ती हवा दमट उष्ण होऊन फुफ्फुसाच्या दिशेने जावी म्हणूनच निसर्गाने नाकाची योजना केलेली आहे। अन्नापासून ऊर्जा तयार करण्यासाठी प्राणवायूची गरज आहे। यासाठी श्वसनाच्या पुढील व्यायाम प्रकाराचा आपण जर नियमित वापर केला तर आपलं शरीर हे निरोगी राहील। तर पहिला जो श्वास आहे तो श्वास कसा घ्यायचा, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, तर प्राणायाम। आता प्राणायाम म्हणजे काय, कोणती क्रिया श्वासोच्छ्वासाची इथं करायची आहे हे पहा। तर प्रथम आपण संपूर्ण श्वास सोडायचा आहे। तुम्हाला इथं ही क्रिया केलेली दिसेल, प्रथम श्वास सोडायची आहे। सोडल्यानंतर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची। हा जो अंगठा आहे त्या अंगठानं अंगठा घ्यायचा आणि उजवी नाकपुडी बंद करायची आहे, पूर्ण बंद करायची आहे। आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आपण शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये। हा श्वास काही क्षण आत रोखूनच धरायचा आणि रोखून धरून परत सोडून द्यायचा। अशी ही क्रिया आपण 5 वेळा करायची आहे। असं केल्यामुळं याचे फायदे काय आहेत बघा, आपल्या शरीराला मज्जातंतू सैल होतात, मन शांत होते आणि मनातील असंतोष कमी होऊ लागतो। हा झाला पहिला प्राणायाम, श्वसनाचा हा पहिला प्रकार। आता दुसरा प्रकार बघा, हा श्वसन। ही क्रिया करत असताना बघा, मांडी घालून बसा, दोन्ही नाकपुड्यामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा आहे। फुफ्फुसामध्ये हवा पूर्ण भरल्याची जाणीव तुम्हाला होऊ द्या। पुढची पायरी जरा वेगळी आहे। श्वास बाहेर सोडताना तोंडावाटे हा 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 असा आवाज करीत तो सोडायचा आहे, शरीर सैल करायचं आहे। अशा प्रकारे ही कृती 3 वेळा करा। याचे फायदे काय आहेत बघा, तर यामुळे फुफ्फुसामध्ये पूर्ण हवा जाते आणि त्यामुळे
शरीराला ताजे तवानेपणा प्राप्त होऊन जो मिळतो हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा जो प्रकार आहे त्याला संत श्वसन असं म्हणलेलं आहे. आता हा प्रकार कसा करायचा पहा. पोट फुगवून श्वासोच्छ्वास करताना शरीर सैल करून तोंडावाटे पूर्ण श्वास सोडायचा आहे. मग छातीची हालचाल न करता पोट फुगवून श्वास आत घ्यायचा आहे. आता पोट आत घेऊन 5-6 क्षण थांबायचं आणि श्वास थेट नाकावाटे बाहेर सोडायचा. अशी ही कृती 5 वेळा करा. आता याचे फायदे काय आहेत बघा. यातून फुफ्फुसांची वाढ होत जाते. धावणे, सायकल चालवणे अशा प्रकारचे मैदानी खेळ करताना याची मदत होते. पुढचा आहे चौथा पूर्ण श्वसन. प्रथम आपण शरीर सैल करायचंय, लूज ठेवायचंय एकदम शरीर. नंतर तोंडावाटे श्वास सोडी फुफ्फुस आपलं मोकळं करायचंय. मग श्वास घेते वेळी पोट किंचित फुगवून नाकावाटे हवा आत घ्यायची आहे. श्वास घेताना पोट आत घेत जा आणि छाती फुलवीत जावा. पोट आत घ्यायचं आणि छाती फुलवायचं. श्वास शक्य तेवढ्या आत घ्यायचा आहे. आता 5-6 क्षण श्वास रोखून मग संतपणे जितका जमे तितका आस्ते आस्ते म्हणजे थोडं थोडं बाहेर सोडायचं आहे. नंतर थोडे थोडे थांबून पुन्हा ही कृती करा. अशा पद्धतीनं 5-6 वेळा हा श्वासोच्छ्वास करा. याचा फायदा काय तर आपल्या मनातील जो ताणतणाव आहे हा ताणतणाव कमी होऊन शांतपणा आपणाला येतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे 5वा सितकरी श्वसन. आता सितकरी श्वसन कसं असतं बघा. कशा प्रकारे करायचं असतं. दात एकमेकावर घट्ट रोखून धरायचा आहे. हिस्स असा आवाज करीत श्वास आत घ्यायचा आहे. काही क्षण श्वास रोखून धरा आणि परत तो नाकावाटे बाहेर सोडा. यातून संपूर्ण श्वसन यंत्रणेला गारवा मिळतो. याचा फायदा काय. या सितकरी श्वसनाचा आपल्या शरीराला शरीर आणि मन यांना थंडावा मिळतो. त्यानंतर 6वा आहे डोळ्याचे व्यायाम. आता डोळ्याचे व्यायाम बघा की डोळ्याचे व्यायाम डोळे विस्पारून बुबळे वरच्याकडे लागले रागीत असे डोळे करायचे आणि बुबळे वरच्या बाजूला घ्यायचे. मग हळूहळू बुबळे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरवा. घड्याळ्याचा काटा कसा फिरतो ना त्या दिशेने असे फिरवायचं आहे. हे करताना डोळे शक्य तितके फिसफरायचे आणि एकूण हालचाल वर्तुळाकार अत्यंत संत लयीत करायची आहे. घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने डोळे 10 वेळा गोलाकार फिरवा आणि काही क्षण मिटून ते शांत राहा. नंतर बुबळे विरुद्ध दिशेने 10 वेळा फिरवा. आता काट्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने फिरवायचे. हळुवारपणे धरून डोळ्यावर काय करायचंय बघा. हाताचे पंजे धरायचे हळुवारपणे धरून हाताची ऊब डोळ्यामध्ये पाझरू द्या. नंतर बोटाच्या साह्याने डोळे हळुवारपणे चोळायचे आहे. मग थोडा वेळ शांत राहून आराम करा. अशा प्रकारे हा व्यायाम दिवसातून 1-2 वेळा करत जावा. त्यानंतर
मान आणि डोळे यांचे रिंगण, डोळे बंद करा, डोळे पुढे झुकवून हनुवटी छातीला टेकवा, हनुवटी छातीला टेकवायची, पाच अंक मोजीपर्यंत या स्थितीतच राहायचं आहे। आता अतिशय संतपणे डोके उजवीकडे झुकवा, उजव्या बाजूला झुकवायचे, पाच अंक मोजीत त्याच स्थितीमध्ये राहा उजवीकडे। आता हळूहळू डोके डावीकडे झुकवा, या स्थितीत सुद्धा पाच वेळा अंक मोजा। अशा प्रकारे प्रत्येक स्थितीत पाच अंक मोजून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने रिंगण घाला। या स्थितीची पाच वेळा पुनरावृत्ती करा। नंतर याच पद्धतीने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तीनदा डोक्याचे रिंगण घाला। असा व्यायाम दिवसातून एक दोन वेळा करा, मग याचे फायदे काय आहेत पहा। डोळ्यांचा ताण कमी होऊन मानेच्या वरच्या भागाचा जडपणा नाहीसा होतो। अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण श्वसनाचे प्रकार बघितले, प्राणायाम हा श्वसन, संथ श्वसन, पूर्ण श्वसन, शेतकरी श्वसन आणि त्याचबरोबर डोळ्याचे सुद्धा व्यायाम बघितलेले आहेत। डोळ्याचे व्यायाम, त्यानंतर मान आणि डोळे याचे रिंगण, यातून आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे आपण या तासाला पाहिलेलं आहे। पुढच्या तासाला आपण योगासन पाहायचं